ताजा बातम्यांसाठी MDTV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादात संतप्त ठेकेदारांनी केलेल्या आरोपांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे नाशिकमधील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि ठेकेदारांच्या संवादाचा. या व्हिडिओत नेमकं म्हटलं तरी काय, तुम्ही पैसे घेत नाही, तुमचा त्याच्याशी संबंध नाही असं तुम्ही म्हणताय, परंतु पैसे घ्यायचे असतील तर घ्या, पण तुम्ही एक आकडा फिक्स करा आणि देयकांसाठीचा संपूर्ण निधी वितरित करावा. पैसे गोळा करण्यासाठी अजून स्वतंत्र माणूस नेमावा, पण देयकांची पूर्ण रक्कम द्यावी असे म्हणत या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ आहे नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात झालेल्या चर्चेचा. या चर्चेचं चित्रीकरण करण्यात आलं आणि क्षणार्धात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चर्चेचा विषय ठरला. पाहूया नेमका या व्हिडिओत आहे तरी काय. हे तुम्ही जे सांगता 10-15% हे अजिबात नाही, आणि टोलवर बोलता एकही रुपये टोल PWDच्या केसमध्ये नाहीये. जलजीवन मध्ये आहे, इरिगेशन मध्ये आहे, त्याच्याशी तुमचा संबंध नाही. म्हणजे तुम्ही म्हटले त्याच्याशी आमचा संबंध नाही, मी फक्त PWDशी बोललो आणि त्यांचं म्हणणं आहे काही असं आहे तर तुम्ही नावाविषयी लिहा आणि ऍफिडेव्हिट द्या, आम्ही पाहतो काय करायचं. मग त्या मार्गाला जायचं असेल तुम्ही तेही म्हणा. 5-10% पैसे भेटेल, त्याच्यात वरून निरोप आलेला आहे. 200 पैसे टाकत ते तोपर्यंत 8% टोल लागणार. आम्ही सांगतो चुकीचं सापडलं या लोकांकडे पैसे परत तुम्हाला सांगतो साहेब. हा डेस्क ऑफिसर आणि खालच्या असतील ते काय परकीय डिपार्टमेंटच्या लोक आहे. आमचं काय म्हणणं आहे तुम्ही घ्या, तुम्ही काय चॅरिटीसाठी डिपार्टमेंट मध्ये नाही आमच्या सारखे तुम्ही. पण तो आकडा फिक्स करा आणि कम्प्लीट पैसे द्या. माणूस नेमा तुम्ही पैसे गोळा करायला. याच्यापुढं तुम्हाला लोकांना जर वाटत असेल आणि दिलेले सेक्रेटरीपर्यंत तुम्हाला कोणाला सगळ्यांना जेवढे आम्ही वर काढणार सर दिलेले पैसे संध्याकाळपर्यंत परत घेऊन एवढी सुद्धा आमची पावर लक्षात ठेवा. त्याचं कारण सांगतो का तुम्ही लोक तुमचे बाबा लोकप्रतिनिधी पैसे खाऊन घेतात, डिपार्टमेंट जेवढ काढणार लोक पैसे खाऊन घेतात, नंतर कॉन्ट्रॅक्टरला मिळाले का नाही, काम झालं की नाही, काही घेत नाही. लोकप्रतिनिधी पैसे खाऊन घेतात, विभागाचे लोक पैसे खाऊन घेतात, पुढे काम झालं की नाही, देयकांना निधी आला की नाही याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नसल्याचं आरोप करीत दिसत आहे. बांधकाम विभागाप्रमाणेच इतर विभागांमध्ये देखील कामं मंजूर करणं, निधी वितरित करणं यासाठी कसा टोल घेतला जातो याबाबतही विषय चर्चेत आला आहे. संतप्त ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केलं. ठेकेदारांना पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी दालनात बोलावलं. यावेळी झालेल्या चर्चेचं चित्रीकरण हे मोबाईलवर झालं असून त्याबाबतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आणि चर्चेचा विषय देखील ठरतोय. नाशिकहून तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी, MDTV न्यूज, नाशिक.